तुझा साठी फक्त तुझा साठी फक्त तुझा साठी अदृष्टाचे गुढ मोवरे किती सोसले वादळ वारे पानगळीतून पुन्हा बाबूजी बाबूजी रे बाबा काय एकटेच घरात सीस नाही वाटत कोण सीस 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 अच्छा सरला काय तुम्ही शब्द काढले सीस अरे हो सांगायला विसरलो काय ते मुद्दम बाजारात गेली आहे कशाला तुमच्या आवडीची वांगी आणायला अरे वांगी वांग्याची भाजी नाक नको रे नको तुम्हाला सांगतो या माणसाने वांग्याची भाजी शोधून काढली त्याला गोळ्या आणायला पाहिजे बरं मला एक सांग हा जो मित्र आहे आपल्या जयदेवचा रिझवान माझाही मित्र आहे तो त्याच्याशी लग्न करणारी ती राणी आहे ना ती जिने तुला तारा सन्यालचा रोल दिला ती हो पण असं का विचारताय तुम्ही सहज नमस्कार नमस्कार मी प्रसादचा मित्र नितीन तुम्हाला ओळखतो मी बसा थँक्यू एका कामासाठी आलो होतो तुम्हाला पाहिलं प्रसादचं लग्न मीच लावून दिलं इज इट छान काय ग शांत अलीकडे स्वतःला तू गाडून घेतलंयस नाही म्हणजे प्रत्येक जण विचारतो मला वहिनींची तब्येत ठीक नाही का आपण अनलस्कर सांगत होता मला तू वहिनींना त्रास देतोयस म्हणून हे बघा मी कोणालाही काहीही सांगायला गेलेली नाहीये जयदेव बद्दल तुम्ही मला जे सांगितलं ना ते ऐकल्यापासून माझं मनस्वास्थ्यच हरवलं तरीही स्वतःच्या भावनेचं असं प्रदर्शन करायचं नाही कधी केलं मी माझ्या भावनेचं प्रदर्शन बाप्पा कसं म्हणाला उगा शब्दछल करू नका तुम्ही माझ्याशी जयदेव बद्दल तुम्ही मला जे सांगितलं ना ते मी माझ्या मनातच ठेवले माझ्या तोंडून कधी काही निघू नये म्हणून मी या घरात स्वतःला कोंडून घेतलंय कशा करता हे बघा जयदेव बद्दल ऐकून माझं मनस्वास्थ्य ठरवलंय आता मी असं ऐकलंय की आता तर जयदेवची आणखीन एक भानगड उजेडत आली आहे त्याने कोणा मुलीला फसवलं असेल हा त्या मुलीपासून त्याला मूल झालं असेल आणि ते मूल त्याने त्याच्या मित्राच्या रिझवानच्या गळ्यात मारलं असेल तर मी त्या मुलीच्या बाजूनी उभा राहीन आणि जयदेवला पोलिसात खेचेन अहो स्वतःच्या मुलाबद्दल असं कसं बोलवतो तुमच्यानं मी न्यायाची बाजू घेणार न्याय देताना मी नाती जपत नाही मला वाईट वाटत ते बिचारे त्या महाडिकच्या पोरीच ग अरे 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 आपल्या घराची सून होण्यासाठी तिने केवढी मोठी स्वप्न बघितली होती सगळ्या तिच्या स्वप्नांचा चक्का चूर झाला अरे अरे युवक जाई आली बस 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 हा बोलत बस मी आलो ऑफिस खास तुम्हाला भेटायला आले मला असं कळलं तुम्हाला बरं नाही आहे तुम्ही झोपून आहात फोन केला तर फोनही उचलला नाही तेवढातही गेले होते पण तिथेही नाही दिसला खरं सांगू का जाई देवावरचा माझा विश्वासच उडालाय या जगात देवच नाही आहे प्लीज असं नका बोलू तुम्हाला आठवतं मी एकदा देवावर रुसून बसले होते ना देवळात देवळाच्या पायरीवर तेव्हा तुम्ही काय सांगितलं होतात मला मी देवळात येत नव्हते त्याला माझी काही वैयक्तिक कारणं आहेत या 15-20 दिवसात माझं आयुष्य पार बदलून गेलंय काय झालं
आपल्या आयुष्यात आपल्या मनासारखं काही घडतच नाही. नाही आपल्या मनाला हवं तसं मिळतच नाही काही. त्यातून आपण स्त्रिया तर आज मी देवळात आले पण देवाला नमस्कार न करताच इथे येऊन बसले. मी रागावली त्याच्यावर पण जाई झालं काय असं मला सांग. नको माझं दुःख माझ्यापाशी मला सांग म्हणजे हलकं होईल वाढेल तुमचं दुःख. जाई इतक्या जुन्या गोष्टी अजून आठवतात तुला? तुमच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट शब्दानिशी आठवते मला. आई देव आहे खरंच आहे आणि माझाही आता त्याच्यावर विश्वास बसायला लागला. जाई आई काय झालंय तुम्हाला? डॅडी काही बोलले का? नाही ग काही नाही काही बोलले नाहीत ते मला. मग तुम्हाला अशी भीती वाटते का की माझं आणि जयदेवचं लग्न होणार नाही? तुला कुठे सांगितलं हे? नाही ग त्याच काय ना हे आहेत ना हे लग्नासाठी हो सुद्धा म्हणत नाहीत आणि नाही सुद्धा म्हणत नाहीत. नाही कशाला? हो फक्त हो. ऐकरे सांगू मी सून होईन ना तर फक्त तुमचीच. इट्स माय प्रॉमिस. शेवटची संधी. त्या माईने जर तोंड उघडलं तरच आपल्याला त्या मुलाच्या आईचा पत्ता मिळेल. मला एक सांग त्या रिजवानच्या शेजाऱ्या बाजारांकडे तू चौकशी केलीस? ते मुल रिजवानच्या बहिणीच आहे. अनेक गोष्टी तशा तपासून बघाव्या लागतील. नाही महत्वाचं असं आहे ना ती बहीण रिजवानची सख्खी बहीणच असलं पाहिजे असं काही नाही रे. काय आहे मुळात कायदेशीर पेपर न हे रिजवानकडे आहेत त्या मुलासंदर्भात आणि हा रिजवान म्हणजे आपण रिजवानला चॅलेंज करू शकत नाही. ठीक आहे ना मग डमी तयार करू. विठ्ठल अरे फॅन्टास्टिक आयडिया आहे पण सांग की अशी कोणी मुलगी तयार होईल की ती सांगेल की जयदेवच्या मुलाची आई मीच आहे म्हणून. भाऊसाहेब पैसे फेकल्यावरती आणि जीवाची भीती टाकली होती कोण तयार नाही होणार? तू कामाला लागतो हा आणि रिझल्ट आहे मला. कुठे काय करतोस? सॉरी भाऊसाहेब याला जयदेव साहेबांनी कामावरून काढून टाकलंय. अरे बापरे हा का काढला? साहेब लीडर बनायला गेलो डिमांड केला आणि रस्त्यावर आलो. लीडर बनायला गेला डिमांड केलास रस्त्यावर आला. शिवाय मी माझ्या जयदेवला तुझ्या बाबतीत काही सांगू शकणार नाही. साहेब भाऊ साहेब ह्या बाबतीत माझंच चुकलं कारण ते आपले मॅनेजर शिंपी साहेब त्यांनी आम्हाला फसवलं. मालका विरोधात भडकावलंही मालकाने आमच्या संपूर्ण डिमांड पास केल्या सगळ्यांच्या ट्रान्सफर कलकत्त्याला केल्या आणि साहेब मला रस्त्यावर फेकलं का तर कामगारांच्या बाजूने बोलतो नाही तो हुशारच आहेस रे कामगारांच्या बाजूने. बघ याला उद्या नक्की आपल्या म्हणजे माझ्या फॅक्टरीत पाठवून दे याला मी नोकरीला देईन. हे एक गोष्ट लक्षात हात बीत जोडू नको मला. माझ्या फॅक्टरीमध्ये युनियन फिनियन काय करायच्या भानगडीत पडलास ना तर मी विठ्ठलला तुला अशा ठिकाणी नोकरीला लावायला सांगेन जिथून तू आयुष्यात परत येऊ शकणार नाही. समजला? तुझा येतो आता. विठ्ठल आता हा तुझा तो कोण कोण तो अमय अमय दत्ता. अरे अमय नाही रे ओमय दत्ता. ओमय काय
ओमाय दत्त येतो जरा तुम्ही बघा बघतो मी येतो बघू बघ ही बॅग परत माझ्या मागे आणू नको रे बाबा आई ए आई आपल्या दोघांना बघितलंय तिने चुकवून आतमध्ये गेले ए आई काय रे जयदेव काय नाही जाई आली तू बघितलंस तिला असेल अरे ती परवाच तर भेटून गेली नाही नाही इथे बस तू आली आमच्या दोघांच्या मध्ये बस मला तुझ्याशी बोलायचं अरे पण बस काय हे जयदेव काय बोल आधी हा तुझा अलिप्त स्वर सोडून दे तसं काही नाहीये जयदेव नाही मी सांगतो ना आधी त्यांनी जाईला वाईट ठरवण्याचा प्रयत्न केला पण तिच्या विरुद्ध काही मिळालं नाही म्हणून माझ्या आयुष्यात न घडलेल्या गोष्टी सुद्धा माझ्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न करत आहेत तारा सन्यालच्या शूटिंगसाठी एका आश्रमाने त्यांचा परिसर देऊ केला जाई त्यात नव्हती मी त्या आश्रमाला 10 लाख रुपयाची देणगी दिली तर याच गोष्टीचा डॅडींनी विपर्यास केला जयदेव नाही पास्ट इज पास्ट वगैरे हे सगळं मला कळतंय ग पण हे खोटं आहे आणि याच गोष्टीचा पराचा कावळा करून डॅडी माझ्या विरुद्ध हिला काय काय सांगतात हे सांगितलं ना तुला नाही जयदेव तसं त्यांनी मला काहीही सांगितलेलं नाही आई आहेस तू माझी वडील मुलाबद्दल काही वाईट बोलू लागले तर आई पाठीशी उभी राहते हे बघ जयदेव आणि ते खोटं आहे आणि खरं असलं ना तरी मला फरक पडत नाही मी आता लग्न करीन तर फक्त जयदेवशी आणि आई आता हे ठरलंय खर तर आम्ही तुला काही सांगणार नव्हतो फक्त बापू काका जाईचे आई वडील यांच्या पुरतच मर्यादित ठेवणार होतो पण तुझी परिस्थिती बघून जाईच म्हणाली की आईंना आपण सगळं सांगूया काय आम्ही या आठवड्यात रजिस्टर लग्न करतोय काय रजिस्टर लग्न येस या गोष्टीत मुद्दामून तुला विश्वासात घेतलं नाही कारण तू जाऊन डॅडींना सांगशील पण आता मलाही परवा नाही सांग कारण मी सुद्धा हट्टी मुलगा आहे आणि त्यांचाच मुलगा आहे प्लीज शांत हो हे आईनं त्यांना सांगितल्यावरती ते तिचा मानसिक छळ करतील जसं आत्ता करतायत आणि आता तर तिला सवयच झाली ना या सगळ्या गोष्टींची जयदेव प्लीज हे बघ जयदेव तुम्ही जे ठरवलंय ना त्याला माझा विरोध नाही आहे माझं आणि भाऊसाहेबांचं नातंच वेगळं आहे पण तू त्यांना काही उलट बोलावंस असं मला वाटत नाही वडील म्हणून ते तुला विरोध करतायत आणि त्यांचा विरोध राहणार आहे आजपर्यंत मी त्यांचा राग सोसत आले आणि याच्या पुढेही मला सोसावं लागणार आहे पण त्याची झळ तुम्हाला लागता कामा नये तुम्ही ठरवले ना तुम्ही जरूर लग्न करा माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी माझ्यासाठी तुम्ही दोघं जण एकच गोष्ट करा जे मला सांगितलंय ना ते कुणालाही सांगू नका म्हणजे विसरून जा की मला सांगितलंय म्हणून तुमच्या लग्नाला मी येणार नाही पण माझा आशीर्वाद असेल तुम्हाला नमस्कार नमस्कार माफ करा भाई यांचं नाव मला माहिती नाही नाही मी तुम्हाला ते माझं नाव सांगितलंही नाहीये काय आहे की मी जी देणगी देणार आहे तुमच्या आश्रमाला ती मी माझ्या एका मित्राच्या नावानं देणार आहे
आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या त्या मित्राचं नाव तिथं असणं महत्त्वाचं आहे. बरोबर. म्हणजे उद्या तुमच्या अकाउंट्सला जर ती देणगी दाखवायची असेल तर ते मित्राचं नाव चालेल, त्यामुळे माझं नाव कळण्याची काही आवश्यकता नाहीये. बरं आहे. आणि ही देणगी मिस्टर ओमय दत्ता ना, ओमय दत्ता, ओमय दत्ता, ही देणगी मी माई साहेबांना देणार आहे तेव्हा आपण इथून गेलात. येस सर. माही मी बाहेर उभा आहे. आपण काहीच बोलला नाही. आपण देणगी देत आहात घेणाऱ्याला चॉईस नसतो, पण ह्या पैशाचा उत्तम कार्यासाठी विनियोग होईल मला खात्री आहे. भारतात एवढे आश्रम असताना आपण आमच्याच आश्रमाला देणगी का देत आहात? हा, त्याच कारण म्हणजे मला म्हणजे काय आहे की म्हणजे 5-6 महिन्यापूर्वी तुमच्या आश्रमाच्या हॉस्पिटलमध्ये एका मुलीनं एका छोट्याशा जीवाला जन्म दिला. मला त्या मुलाच्या आईचं नाव हवं आहे. कशासाठी? आता म्हणजे हे तुम्हाला खरं सांगण्यावाचून गत्यंतर नाही, कारण काय आहे त्या गरीब बिचाऱ्या मुलीला माझ्या नालायक मवाली मुलानं फसवलं आणि आणि त्या मुलीचं लग्न फक्त मी माझ्या मुलाशीच करून देईन असं मी ठरवलंय. तुम्हाला ही बातमी कोणी दिली? मुळात आमच्या आश्रमात असं हॉस्पिटल नाहीच. अशी अनेक संस्थानं आहेत की जिथे अशा प्रकारचे हॉस्पिटल्स आहेत, पण आमच्या आश्रमामध्ये आम्ही अशा लहान मुलांना सांभाळतो ज्यांच्या आया त्यांचं पालन पोषण करू शकत नाही. एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं आहे की एक 2-3 महिन्यापूर्वी असं मूल तुमच्या आश्रमामध्ये पालन पोषणासाठी कुठल्या तरी म्हणजे बाईनं किंवा संस्थेनं आणलंय. जे मूल आता अलीकडेच दत्तक घेतलं गेलंय आणि आणि त्याच्यासाठी तुमच्या आश्रमाला ज्यांनी दत्तक घेतलं त्यांनी 10 लाखाची देणगी दिली आहे. अच्छा, म्हणजे देणगीच्या स्वरूपात आपल्याला ही माहिती हवी. सॉरी, आम्हाला आपली देणगी नको. आश्रमाच्या नियमाचं उल्लंघन होणार नाही. निर्लस मनानं विचार करा आणि मग मला कळवा. अजूनही मी 8 दिवस मुंबईत आहे. थँक्यू. सगळं घराणं हलकट आहे. मी त्या विश्वासराव देशमुखाची बहीण. आमच्या बापूने काय हिच्यामध्ये पाहिलं? कशाला आवडली होती बापूला ही? मला काही कमाल आहे यार. आश्रमातून बातमी बाहेर फुटली कशी? हे बघ, त्यावर आपण बोललो, तो नंतरचा भाग आहे. पण बातमी फुटली. डॅडींची चौकशी जोरात सुरू आहे. डॅडी असे कधीच नव्हते रे. माझ्यावर विलक्षण प्रेम होत त्यांचं. फक्त जाईशी मी लग्न करतोय म्हणून ते कुठल्या थराला जातील काही नेम नाही. किशोरनं डोंबिवलीत जागा पसंत केली. जाईच्या लग्नानंतर तो जाईल. बरं, मला एक सांग, त्याला तू लग्नाची तारीख सांगितली आहेस का? एवढी मूर्ख नाहीये मी. असं नाही, बायकांच्या पोटात का राहत नाही ना म्हणून म्हटलं. सगळ्या प्रकारांमध्ये विलक्षण बिथरलेला आहे. घरातले सगळेजण त्याचे वैयक्तिक शत्रू आहेत असं त्याला वाटायला लागलेलं आहे.